मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एक फुल दोन हाफ हे संभाजीनगरमध्ये आहेत। ते एक फुल आहेत ते डाऊटफुल आहेत, एक डाऊटफुल दोन हाफ हे संभाजीनगरला आहेत। त्यांना तुम्ही आम्हाला विचारायचे प्रश्न त्यांना विचार। मला जर संधी दिली तर मी नक्की जाऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारेन, मी पत्रकार। पण त्यानंतर या इथे एवढा गोंधळ झाला की तुमची पत्रकार परिषदेलाच नको तेवढी सुरक्षा व्यवस्था दिली, पत्रकारांनासुद्धा आत येण्यावर निर्बंध घातले, त्यांच्यासाठी वेगवेगळे पासेस तयार केले, असं कधी होत नव्हतं, एवढी आमची भीती आहे। अहो मी पत्रकार म्हणून माझा जन्म झाला आणि मला पोलीस मला भेटायला आले, रात्री पोलीस भेटायला आले, अधिकाऱ्यांचे फोन आले, दोन प्रश्न काय विचारायचं मी विचारलं, प्रश्न निर्माण केला, तुमची एवढी धावपळ होती। पण आयते बसलेल्या मीडियाने जे प्रश्न विरोधी पक्षाला विचारले जात आहेत ते तुम्ही सरकारला विचारावं, ही माझी भूमिका आहे। आज पत्रकार परिषद होते आहे, तुम्ही त्याला जाणार आहात का? तुमची इच्छा आहे का पत्रकार म्हणून पास घेतलाय का? पास सहभागी होण्याची, कारण का पोलीस आयुक्तांनी माहिती दिली तुम्ही पास घेतलाय। पोलीस आयुक्ताकडे जास्त माहिती असते, मी संपादक आहे आणि या महाराष्ट्राचा सगळ्यात ज्येष्ठ संपादक, मी पत्रकार आहे, मी वार्ताहर सुद्धा आहे, माझी सुरुवातच त्यापासून झाली, माझी इच्छा झाली तर मी जाईन, पण मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नको। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।